आता अभिमानानं बोला माझं सोलापूर न्यूज चॅनेल. महाराष्ट्रामध्ये प्रतिबंधित अन्न पदार्थ म्हणजे गुटखा, पान मसाला, सुगंधित तंबाखू, स्वीट सुपारी याच्यावर बंदी घातलेली आहे. या प्रशासनामार्फत निरंतर कारवाया चालू असतात. त्यामध्ये 22-23 या वर्षामध्ये जवळपास आपण 3,80,00,000 प्रतिबंधित अन्न पदार्थाचा साठा जप्त केलेला आहे आणि 71 प्रकरणी आपण फिर्याद दाखल केलेली आहे. त्याच्यामध्ये 27 वाहनं आहेत आणि 28 दुकाने आहेत. त्यानंतर आमच्याकडे मध्यंतरी प्रतिबंधित अन्न पदार्थ, मावा, सुगंधित तंबाखू, गुटखा याबद्दल तक्रारी आलेल्या होत्या. त्यामध्ये आम्ही पोलीस कमिशनर राजेंद्र माने साहेब आणि SP श्री देशपांडे साहेब यांच्या संयुक्त टीम मार्फत अकलूज आणि सोलापूर शहरामध्ये मोहीम घेण्यात आली होती. त्याच्यामध्ये जवळपास आम्ही 28 पानटपऱ्या सील केलेल्या आहेत आणि त्यानंतर आता जवळपास आम्ही 2 वाहने परत जप्त केलेले आहेत आणि आणखीन 11 प्रकरणे आपण एकत्रित FIR दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये जप्त साठ्याची किंमत जवळपास 7,21,000 आहे. शहर आणि जिल्ह्यात या 1.5 महिन्यामध्ये जवळपास आपल्या 40 कारवाया झालेल्या आहेत. नागरिकांना आव्हान आहे की गुटखा, पान मसाला हे जे प्रतिबंधित अन्न पदार्थ आहेत हे खाल्ल्यामुळे किंवा सेवन केल्यामुळे कॅन्सर वगैरे होण्याचा धोका जास्त असतो. तरी प्रत्येकाने अशा व्यसनापासून परावृत्त व्हावे, अशा व्यसनाला जवळ करू नये आणि जिथे कुठे असा साठा विक्री करत असतील किंवा कुठली गोपनीय माहिती मिळत असेल तर या प्रशासनाच्या निदर्शनास आणावी, त्याच्यावर कारवाई करण्यात येते. माझं सोलापूर न्यूज चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.